नमस्कार, लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिवाळीत तुम्हाला ग्लोइंग त्वचा हवी आहे तर आज आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या काही टिप्स देणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्वचेसाठी आहारात ताज्या फळांचा समावेश करा. जर तुम्हाला त्वचेचा कोरडेपणा दूर करायचा असेल तर त्वचा सुधारायची असेल तर आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई सी समृद्ध फळांचा समावेश करा. हंगामी आणि ताजी फळे तुमच्या त्वचेला पुरेशी प्रथिने आणि जीवनसत्वे देतील. त्याचबरोबर साखरेचं सेवन कमी करा. साखरेचं सेवन मर्यादित करा. कमी साखरेचं सेवन केल्यानं इन्सुलिन्सची पातळी कमी राहते, ज्यामुळे पेशी निरोगी आणि संतुलन राखण्यास मदत करतात. तळलेल्या पदार्थांचं सेवन कमी करा. तळलेल्या पदार्थांचं सेवन कमी करा, कारण तळलेले आणि गोड पदार्थांमुळे वजन वाढतं. त्याचप्रमाणे त्वचा निस्तेज देखील होऊ लागते, त्यामुळे तळलेल्या अन्नामुळे त्वचेची एलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर शरीर हायड्रेट ठेवा, कारण त्वचेला टवटवीत ठेवायचं असेल तर त्वचा हायड्रेट ठेवा. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्या. जास्त नसेल तर दिवसातून किमान 8 ग्लास तरी पाणी नक्की प्या. याशिवाय आहारात टरबूज, काकडी, संत्री, स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष यासारखी पाणीयुक्त फळे आणि भाज्यांचं सेवन करा. त्याचबरोबर झोप देखील अतिशय महत्त्वाची आहे. तुमची त्वचा चमकदार होण्यासाठी दररोज रात्री किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीराप्रमाणे आपली त्वचा देखील थकते आणि ती सैल होते. जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या शांत आणि सुंदर ठेवायची असेल तर रात्री योग्य झोप घ्या. धन्यवाद. जर तुम्ही लोकमत सखी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.